शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिवृत्या नगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथ। हिंदी सारस्वताचे एक अतिशय अग्रगण्य असे कवी मैथिली शरण गुप्त यांनी असं म्हटलं आहे, राम तेरा चरित स्वयं ही काव्य है, कोई कवि बन जाए ये सहज संभाव्य है। रामाचं चरित्र पाहिल्यावर मग रामाचं काय, कृष्णाचं काय आणि शिवाजी महाराजांचं काय, यांच्या चरित्रातल्या एक एक गोष्टी ऐकल्याच्यानंतर आजवर साहित्यिकांची प्रतिभा काही स्तब्ध झालेली नाही आहे। कोणी काव्यरसत आहे, कोणी कादंबऱ्या लिहित आहे, चित्रकार चित्र काढत आहेत, अव्याहतपणे हे चालू राहिलेलं आहे। मग असं नेमकं आहे काय याच्यात? आपण रामाला आणि विशेषतः कृष्णाला ते पहा, कृष्ण आले वगैरे असं काही कोणी म्हणत नाही कधी, कारण कृष्ण सगळ्यांच्याच हृदयात आहे। लहान मुलांच्यापासनं ते अगदी प्रौढांच्यापर्यंत कृष्ण हृदयात असल्या कारणानं सगळे त्याला एकेरीच हका मारतात। असं रामाचं तर चरित्र इतकं विलक्षण आहे की शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाचं नावही राम असंच ठेवलेलं आहे। त्यांना मिळालेली पदवी राजा ही पदवी आहे, ते काही नाव नाही आहे। त्यांच्या राजाराम महाराजांच्या मुलाच्या मुद्रेत राम सुनोह शिव सैषा मुद्रा भद्रा रे असंच म्हटलेलं आहे। त्यामुळे कोल्हापूरचे जे शिवाजी महाराज होते त्यांची जी मुद्रा आहे ती जर का आपण पाहिली तर ते कायत राम सुनोह असं म्हटलेलं आहे काही, त्यामुळे त्यांचं नाव होतं हे राम होतं। शिवाजीराजांनी लहानपणापासूनच रामाच्या आणि कृष्णाच्या या गोष्टी त्यांनी ऐकलेल्या आहेत। गंमत म्हणजे ही सगळी मंडळी मृण्मयी आहेत, पण त्यांचं चरित्र आहे ते चिन्मयी आहे। राम आणि कृष्ण होते की नाही याच्यावर लोकांनी चर्चा अवश्य करावी, परंतु ही मंडळी लोकांच्या हृदयात आहेत ही तर काढता येणार नाहीत कुणाला भाई। मी अमेरिकेत आणि इतरत्र अनेक ठिकाणी कृष्णाच्या नावाने बेभान होऊन नाचताना लोक पाहिलेले। एकदा तर मी ग्रँड कॅनियनमधनं परत येत असताना तिथं बऱ्याच गायी होत्या, जर्सी गायी होत्या, त्यांच्या 2-4 हजार असतील तिथे। आणि नंतर मी पुढं चालत आलो त्यावेळेला एक 2-4 लोक दिसले, त्यांनी आपले इथं मोरपीस लावलेलं होतं, हातात त्यांच्या पावा होता। म्हटलं हा काय प्रकार आहे हे सगळे लोक? मग मी त्यांना विचारलं, तुम्ही मोरपीस लावून आणि हातात मुरली घेऊन काय म्हणताय? त्या माणसाने असं उत्तर दिलं की मुरली वाजवले की या गाई जास्ती दूध देतात म्हणाले। ते खरं की खोटं कोणाला माहिती, परंतु हे त्या माणसाने दिलेलं उत्तर आहे रे। त्यामुळे कृष्णाची मजाच सगळी अशी आहे की लहानपणापासून कृष्ण त्याची जी गुराखी पोरं आहेत त्यांच्यापासून ते तरुणींच्यापासून ते अगदी प्रौढांच्यापर्यंत हृदयात
ही जी सगळी मंडळी आहेत त्यांच्याविषयी ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं आहे, शब्द मावळलिया निवांत निजे, की हे जे शब्दच इथं मावळतात यांचं वर्णन करण्यासाठी शब्दच राहत नाहीत. कुणी मुकम करोति वाचालम असलं म्हटलंय, पण इथं वाचालम मुकम करोति अशी अवस्था होऊन जाते. इथं यांचं वर्णन करायला शब्द तोंडातून ओठातून स्फुटतच नाहीत अशी परिस्थिती आहे. मग वर्णन काय करणार या लोक. पण आहे, मी एक एक गोष्टी आता ज्ञानेश्वरांचाच आधार घेऊन सांगतो, कारण काहीही अडचण आली की ज्ञानदेवांना विचारलं की त्याचं उत्तर आपल्याला तिथे मिळतं. म्हणून ज्ञानदेवांना विचारलं की बाबा साध्या आणि सोप्या शब्दात भगवंताची लक्षणं तुम्हाला सांगता येतील का, अगदी साधे. त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी पूर्ण काही वाचायची आवश्यकता नाही. ज्ञानेश्वर म्हणाले मी सहाच गुण सांगतो, फक्त सहा क्वालिटीज आहेत, बाकी काही नसलं तरी चालेल. भगवंताचं निवासस्थान तिथं असतं म्हणजे ज्ञान वैराग्य ऐश्वर यश श्री औदार्य हे साही सर्व गुण असती जेथ येणे कारणे भगवंत, असं ज्ञानदेवाने म्हटलेलं आहे की हे साही गुण असतील. कारण हे सहा गुण असले की जीवनातली आसक्ती जाते, माणसाला आपोआप विरक्ती येते. आसक्ती येते पण ती परमेश्वराच्या भक्तीची आसक्ती आहे. परमेश्वराच्या भक्तीची आस अनेकांना लागते. श्रीकृष्णाच्या वेळेला जी राधेला लागली होती, राधे काही पात्र खरं नाही आहे, ते रूपक आहे, तो एक दृष्टांत आहे. राध हा धातू आहे, राध म्हणजे भक्ती, त्याच्यावरूनच आराधना असा शब्द आलेला आहे आपल्या. आराधना म्हणजे काय, भक्ती आहे सगळी. भक्तिरसात न्हावून निघालं की तुम्हाला भगवंत दिसायला लागतो समोर. मग तो निर्गुण निराकार तुमच्यासमोर सगुण साकार होतो. दिसतो म्हणजे काय, शेवटी शिवचरित्र वाचत असताना मला अनेक उल्लेख श्रीकृष्णाचे मिळाले. कवीभूषण तर वेडाच झालेला आहे. मी कालच परवा सांगितलं तसं, हा जो कवींद्र परमानंद आहे त्यांनी म्हटलेलंच आहे, चरितम शिवराजस्य भरतस्येव भारतम, जसं ते तिकडं भारत आहे तसं हे शिवाजी राजांचं शिवभारत हे आहे. आणि तो कायम त्या विष्णूशी तुलना करतो. शिवाजी राजांचं दर्शन कसं झालं, तर एका हातात कौमोदकी गदा होती आणि दुसऱ्या हातात नंदक हे खडगं होतं. सारंग नावाचं धनुष्य खांद्यावर होतं असं तो वर्णन सगळीकडे करत जातो. म्हणजे त्याच्या मनात शिवाजी महाराजांचं रूप, त्या कवीच्या मनात हे श्रीकृष्णाचं रूप आहे. पण शिवाजीराजेसुद्धा उदाहरणं देतात ही फार गमतीदार गोष्ट आहे त्यातली. कारण शिवाजीराजांना लहानपणापासून रामायण आणि कृष्णायन म्हणजे महाभारत ऐकवलेलं आहे. कुणी ऐकवले सांगू, केशव भट्ट पुरोहित या नावाचा एक माणूस होता, मुद्दामून ठेवलेला होता त्याला केशव भट्टाला की लहान मुलांना तू रामायण सांग, समजावून सांग, कृष्णायन सांग, महाभारत सांग, त्या श्रीकृष्णाचं चरित्र सांग. त्यामुळे शिवाजी महाराज हे सगळं त्यांच्या पत्रातनं उद्गारातनं याचे उल्लेख करतात. ज्ञान त्यांनी म्हटले, ज्ञान म्हणजे ते पुणे आणि मुंबई यातलं अंतर किती आहे, 160 किलोमीटर वगैरे, हे ज्ञान नाही आहे याचं उत्तर देणं. कोण बनेगा करोडपतीसाठी ते ठीक आहे, तिथं ती माहिती आहे, हो ते ज्ञान नाही आहे, केवळ माहिती आहे. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज याच्यात फरक असतो सगळा.
आपल्याला जे असते माहिती ती ती माहिती असते, ते ज्ञान नाही. तुम्हाला ज्ञानी व्हायचं असेल, ज्ञान मिळवायचं असेल, तर आत्मज्ञान महत्त्वाचं आहे, अंतर्याम महत्त्वाचा आहे. हृदयाची कवाडं खोलल्याच्या नंतर जे दिसतं थोडक्यात म्हणजे अंतःचक्षू तुम्हाला पाहिजे. ते कसं तर तुम्हाला हे बघताय, अंतःचक्षू मिळाल्याच्या नंतर तुम्हाला श्रीकृष्ण सगुण साकार झालेला दिसतो. ते को दाता म्हणते, कोण दाता सगळ्यात कोण आहे, तर दाता शिवाजी महाराज आहे. को जगपालनहार, जग पूछत उत्तर देत शिवनृप हरिअवतार, असं म्हटलंय. को दाता को रण चढो, को जगपालनहार, जग बूझत, बूझत म्हणजे विचारते, उत्तर देत मी शिवनृप हरिअवतार, शिवाजी राजे आहेत ते, असं तो म्हणतोय. की दाता सगळ्यात कोण आहे, तो आहे. रणचेडो म्हणजे रणांगणावर तो लढणारा, आणि रणांगणापासून कधीही परावृत्त न होणारा असा कोण आहे, आणि को जगपालनहार, या जगाचा पालन करणारा कोण आहे. तर कवीनं सांगितलं शिवाजी महाराज आहेत म्हणून, शिवाजी नृप शिवाजी आहेत असं त्यांनी सांगितलं. राजत है दिन राज को, कंस मथन प्रभु तंस जामे पुनी पुनी अवतरे. तो सांगतोय की जे अंश हा कुणाचा आहे, की तो परत परत तो अवतार घेणार आहे त्या श्रीकृष्णाचा अंश आहे. तो कंसाला यांनी ज्या प्रकारे मारलं तसा आहे. त्यामुळं ज्ञान हे आत्मज्ञान आहे, पुस्तकी ज्ञान नाही आहे. मी तुम्हाला एक परवाची एक गोष्ट सांगणार होतो, एक दुर्ग सांगायचा राहिला माझा, आणि तो आम्हाला ज्ञानेश्वरीतच मिळाला दुर्ग. मी म्हटलं ज्ञानेश्वरी तुम्हाला सगळ्याला उत्तर देत. आम्हाला पहिल्यांदा काही कळे ना ज्ञानेश्वर काय म्हणत आहेत, हे काही कळे ना. की ते तो कुंडलिनीचा टेंभा अंधारी केला उभा, तयात सोजविले प्रभान निमथावरे. 12वा अध्याय काढून बघा, 41 ते 59 श्लोक आहेत. योग दुर्ग असं स्वतःच म्हटलंय त्यांनी ज्ञानदेवाने. योग दुर्ग, योग दुर्ग म्हणजे काय तो, की लोकांना साध्या शब्दात सांगून कळणार नाही असं अनाकलनीय जे काही ज्ञान आहे ते मी तुम्हाला दृश्य स्वरूपात, तुम्हाला आत्ता जे दिसतं आहे समोर सगळ्याच्यातलं, त्याच्यावरनं उदाहरणं देऊन तुम्हाला सांगतो. तुम्ही कधी तो किल्ला पाहिला आहे देवगिरीचा, देवगिरीचा यादवांचा एक विलक्षण दुर्ग, की मुहम्मद तुगलखालाही असं वाटलं की आपण दिल्लीहून राजधानी इथं घेऊन जावे बाबा, आणि मग तो इथं घेऊन आला. तो जो दुर्ग आहे देवगिरीचा, तो देवगिरीत दिसणारा दुर्ग आहे, लोकांनी पाहिलेला आहे. त्याचा आधार घेऊन ज्ञानेश्वर म्हणतायत कुंडलिनी नावाची जी शक्ती आहे ती शक्ती कशी आहे. ते तो कुंडलिनीचा टेंभा, त्या दुर्गात एक अंधारी नावाची जागा आहे बघा, 3.5 वेटोळ्यांची. तुम्हाला मशाल घेऊनच जावं लागतं, 6 मसाल्यांचा टॉर्च वगैरे असणं काही उजेड बिजेड काही दिसत नाही तिथं. मशाल हिलाल लागतो, आणि तो हिलाल त्या अंधारीतनं जशी वाट तुम्हाला दाखवतो तशी ती कुंडलिनी त्या साधकाला, ती जी 7 चक्र आहेत मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत ती वाट दाखवते, असं त्यांना म्हणायचं. तो योगदुर्गाचं सगळं वर्णन त्यांनी केलेलं. शिवाजीराजांनाही माहिती होतं, शिवाजीराजांनी रचलेले श्लोक मिळालेले आहेत. वासनेचा पूर्णपणे त्याग करणे या श्रीकृष्णाचा निष्काम कर्मयोग. निष्काम म्हणजे काय, ठेविले अनंते तैसे की राहावे. याच्यातनं लोक वेळावाकडा हे काढतात की आपण आपलं पडून राहावं, जे काय करतोय ते भगवंत करेल, तसला प्रकार नाही आहे हा. निष्काम म्हणजे श्रृंगार टाकून द्यायचा, आसक्ती टाकून द्यायची, पूर्ण आसक्ती नाही, विरक्त जीवन जगायचं. एकदा का तुम्हाला ती विरक्ती कळली की मग तुम्हाला तो ज्ञान मिळवण्याचा जो मार्ग असतो ना, तो मार्ग दिसायला लागतो. सर शिवाजी महाराज उत्कृष्ट धनुर्धर होते, किती जणांना माहिती आहे. शिवाजी राजांना लहानपणी ज्या काही विद्या शिकवल्या त्याची एक यादी आहे, त्या यादीत धनुर्विद्या असं लिहिलेलं आहे. मल्लविद्या शिकवली, धनुर्विद्या शिकवली, मग सगळं बरीच मोठी यादी आहेत. मग शिवाजीराजे खरंच धनुर्धर होते का,
आपण तर कधी कुठं वाचलंय नाही आहे. पण ज्या वेळेला कार्तलबखानाला उंबरखंडात शिवाजीराजांनी गाठलं की कार्तलबखान पुण्याहून निघाला आणि तुंगारण्यातनं तो उतरत होता, तो वरनं जसा येत होता तसं खालून शिवाजीराजे चाललेले होते. त्यांना नक्की माहीत नव्हतं कुठल्या घाटाने उतरणारे, हा गाढवलोटीतनं उतरतोय का सवाष्णीतनं उतरतोय का आंबेनळीतनं उतरतोय का कुरवंड्याच्या घाटातनं उतरतोय माहीत नव्हतं. तो कुरवंडा सोडून पुढं आला आणि आंबेनळीतनं खाली येणार म्हणजे छावणीच्या तिथे येणार, उंबरखिंडीत येणार, उंबरखंडात येणार. महाराजांना कळल्यावर शिवाजी महाराज बसले तिथं दबा लावून, दबा धरून बसले सगळे आपले लोक. पहिल्यांदाच आला मुघलांचा हल्ला त्यावेळेला फक्त बाण आले तिथं, लोकांनी बाण मारले धनुष्यातनं. मुघलांची फौज बरीच गारद झाली पण त्यांचे लोंढे येत राहिले. शेवटी इतका दणका घातला कुठं वाट पळायला नाही, परत घाट चढून कोण जाणार हो सगळ्या ह्याच्यात येऊन शरण यायला लावलं. पण त्यावेळेला शिवाजीराजांचं जे वर्णन आहे की त्या घोड्याचं वर्णन आहे, तो घोडाही ढिपाड छातीचा रुंद मानेचा असा तो घोडा आहे. त्याच्यावर शिवाजीराजे पूर्णपणे शुभ्र वस्त्र नेसून बसलेले आहेत, केशराचा शिडकावा केलेला आहे, शिरस्त्राण त्यांनी घातलेला आहे, त्या घोड्याच्या दोन्ही बाजूला तुणीर आहेत आणि त्या तुणीरात बाण आहेत, भाते आहेत, म्हणजे तुणीर म्हणजे भाता. आणि शिवाजीराजांच्या खांद्यावर धनुष्य आहे असं तर म्हणतो. आता अजून एक गंमत सांगतो. ही जी गंमत आहे ही छत्रसाल बुंदेल्यांनी लिहिलेली गंमत आहे. छत्रसाल बुंदेला हा शिवाजीराजांच्याकडं आला 1671-72 चंपतराय बुंदेल्याचा मुलगा, कालिका कुमारीचा मुलगा. चंपतराय वारला, कालिका कुमारीनं आत्महत्या केली. हा मुघलांच्या नोकरीत लागला, पराक्रम केले परंतु त्याला मान आणि प्रतिष्ठा ही काही मिळाली नाही. त्याला मान आणि प्रतिष्ठा अभिप्रेत होती, त्याच्यासाठी तो म्हणाला आपण शिवाजी महाराजांच्याकडे जाऊ आणि आपण आपलं काम करू, म्हणून तो आला महाराजांच्याकडे. फार गंमत आहे, त्याच्यावर एक ग्रंथ छत्र प्रकाश नावाचा लिहिलेला आहे, गोरेलाल तिवारी म्हणून होता. त्याच्यातल्या 4 ओळी फक्त सांगतो, फार गमतीदार लिहिल्यात त्यांनी. तो असं म्हणतोय, भैंसा बीन बजाय रिझायो, जे रेड्याच्या समोर बीन वाजवलं, खरके अंग सुगंध चढायो, गाढवाच्या अंगाला सुगंध फासला, सूरदास को चित्र दिखायो, आंधळ्या माणसाला चित्र दाखवलं, बधिर कान मे मंत्र सुनायो, बहिराच्या कानात मंत्र फुंकले तर काय उपयोग आहे, तशी माझी अवस्था मुघलांच्याकडे नोकरी करून झाली, महाराज नोकरी द्या मला. दिली असते शिवाजी महाराजांनी नोकरी, सैन्यासकट आला होतो पण ते शिवाजी महाराज आहेत. शिवाजीराजे म्हणाले, छत्रसालजी तुम्ही क्षत्रियांचे मुकुटमणी आहात. छत्रसाल सामान्य माणूस नव्हता बरं, प्रणामी पंथाचा तो उपासक होता. 20-25 बायका होते त्याला, 70-80 मुलं होती. सगळ्यांची नावं लक्षात होती की नाही देव जाणे. दोघा तिघांनाच लिहिलेली पत्रं मिळतात. जगत राय हृदय, हृदयेश्वर म्हणून त्याचा होता, भारतीचंद म्हणून एक मुलगा होता, ह्यांना लिहिलेली पत्रं मिळतात. आणि महाराज त्याला म्हणाले, तुम्ही क्षत्रियांचे मुकुटमणी आहात, तुम्ही बुंदेलखंडाचे राजे आहात, मी तुम्हाला नोकरी देईन पण तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा जी अभिप्रेत आहे ती माझ्याकडं नोकरी करून मिळणार नाही. त्यासाठी मी जे महाराष्ट्रात केलं ते तुम्हाला बुंदेलखंडात करावं लागेल. हे तुर्क लोक कपटबलाने आपल्या देशात आलेले आहेत, त्यांच्यावर माझी तलवार ही सदैव उगारलेली आहे. तुम्हाला तलवारीची पाती तोडायची खुमखुमी आली असेल तर या तुर्कांच्या माना तोडण्यात तलवारीची पाती तोडून घ्या. मला विजय मिळतो कारण मला भवानी प्रसन्न आहे म्हणून मला विजय मिळतो. आणि तुम्हाला जर का विजय मिळवायचा असेल तर व्रजराज श्रीकृष्णाचं स्मरण करा, तो तुम्हाला विजय देईल म्हणून शिवाजी महाराजांचा हा संबंध असा आहे. किती उदाहरणं सांगतो तर आता बघा. शिवाजी महाराज त्या छत्रसालाला सांगतायत, व्रजराज श्रीकृष्णाचं स्मरण कर, तो तुम्हाला देईल म्हण. भूषण म्हणतोय, दशरथ जू के राम भय,
दशरथाचा जसा मुलगा राम, वसुदेव के गोपाल, वसुदेवाचा जसा गोपाल म्हणजे कृष्ण झाला, सोही प्रकटे साहिके श्री शिवराज भूपाल, तसे या शहाजीराजांचे शिवाजीराजे हे चिरंजीव हे उपजले असं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी कुठपर्यंत नेलं, श्रीकृष्ण आहे आणि परत रामापर्यंत त्यांनी नेलं. पण इथं तर कागदोपत्री पुरावा आपल्याकडं आहे आता की छत्रसाल बुंदेला म्हण आला होता इथं नोकरी मागायला, त्याला महाराज म्हणतायत की जा, ब्रजराज श्रीकृष्णाचं स्मरण करतो, तुम्हाला विजय देईल. आणि पुढं काय सांगितलं माहिती आहे? नुसतंच काही शिवाजीराजांनी श्रीकृष्णाचं नाव ऐकलं आहे अशातला भाग नाही आहे. ते श्रीकृष्णाची विचारधारा यांना गीतेत सांगितलेली ती शिवाजीराजे सांगता येतात. शिवाजीराजा असं त्याला म्हणाले की हे सगळं करत असताना तुम्हाला मृत्यू आला तर तुम्ही सूर्यमंडळ भेदून जाल, आणि तुम्ही जर का जिंकलात तर तुम्ही जगाचं राज्य कराल, जा. हे गीतेत हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम म्हणून लिहिलेलं आहे. हेच शिवाजीराजाने सांगितलं गीतेतलं, हे अर्जुनाला सांगितलेलं वचन. अर्जुन सगळे हातपाय गाळून बसलेला होता, सगळे ते एक भीम सोडला ना या पांडवातला तर बाकी सगळे हातपाय गाळणारेच होते. त्यावेळेस त्याचा फायदा तो दुर्योधन आणि त्याचे भाऊ घेत होते. त्यातला सगळ्यात मोठा जो कलीय खलनायक आहे ना तो दुर्योधन नाही आहे, तर दुर्योधनाचा बाप आहे धृतराष्ट्रचा. काय त्याला दृष्टी नाही आहे पण त्याला माहिती आहे सगळं काय आहे, त्यांनी काय करायचं आणि काय नाही हे सगळं त्याला कळतं आहे धृतराष्ट्राला. पण इथं हतो वा प्राप्स्यसे स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम हेच सांगितलं त्यांनी. किती लोकांनी शेवटी असं आहे, श्रीकृष्ण हा क्रांतीचा दूत आहे, अग्रदूत आहे तो. कोणीही क्रांतिकारक श्रीकृष्णाचं स्मरण केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. ती क्रांतिकारकांची परंपरा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यापर्यंत सावरकरांनी तर इतक्या वेळा शिवाजी महाराज आणखी श्रीकृष्णाचं नाव काढलेलं आहे. त्यांनी आयुष्यात एक आरती रचली बरं का, एक आरती, तात्याराव सावरकरांची आरती. एक आरती कोणावर? शिवाजी महाराजांच्यावर. एक अनंताची आरती म्हणून दोन कडवी आहेत, ती सोडून जेव्हा पण अगदीच छोटी आहेत, पण एकच आरती शिवाजी महाराजांच्यावर तात्यांनी रचली. जयदेव जयदेव जय जय शिवराया या या अनन्य शरणा आर्या ताराया. त्या आरतीत पुढं काय सांगू? कारण तो स्मरणातनं जातच नाही हो श्रीकृष्ण. ते असं म्हणतायत साधू परीन त्राणाया दुष्कृतीनाशाया भगवन भगवद गीता सार्थ कराया या या इथं या. तुम्ही सांगितलं ना गीतेत सगळं ते सार्थ करून दाखवण्याच्यासाठी तुम्ही आता भगवान या इथं. कशासाठी? परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम असं तुम्हीच म्हणताय तिथं. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, मग या इथं साकार करायला या असं आवाहन, एक विलक्षण आवाहन तात्याराव सावरकरांनी केलेलं आहे. ते तात्यारावांच्या त्यांच्या स्मरणातनं हे कधी जातच नाही. त्यांना की गाणं जे सुचलं ना अनादि मी अनंत मी अवध्य मी भला, त्याच्यात सुद्धा ते असं म्हणताय त्याच्यात की अग्नी जाळी मजसीना खड्ग छेदितो. अग्नी मला जाळू शकत नाही, खड्ग मला छेदू शकत नाही. हे सुद्धा गीतेतलंच आहे सगळं की शस्त्र मला इजा करू शकत नाही, कोणी मला मारू शकत नाही. हे गीतेच सांगतायत, हेच सगळं तात्याराव सांगतायत, शिवाजी महाराजांचं स्मरण करतायत. माझ्या हातनं काही चुका झाल्या असेल तर माझा कान पकडण्याचं एकूण जे काय आहे ते सगळं फक्त शिवाजी महाराजांना अधिकार आहे एवढंच ते म्हणतायत सगळं. पण इथं स्वतः शिवाजी महाराज कृष्णाबद्दल म्हणतायत बाबा की त्याला आठवा, तो तुम्हाला विजय देईल. त्यांना सांगून ठेवलेलं आहे की तुम्ही हे करत असताना मृत्यू जर का पावला तर सूर्यमंडळ भेदून जाल. मी शिवाजी महाराजांना कृष्ण माहिती होता की नाही बघा सगळ्यात. बारीक सारीक गोष्टी आहेत पण ते येतात. एवढे दांडगे पुरावे असते तर आम्ही अजून दिले 100 पुरावे दिले असते सगळ्याच्या. परंतु छत्रसाल बुंदेल्यानं जे काही लिहून ठेवलेलं आहे त्याच्या पत्रात आहे.
छत्रसाल बुंदेला हिरदेशाला लिहिलेल्या पत्रात म्हणतो, मी पुण्याला गेलो होतो, शिवाजी महाराजांना भेटलो आणि शिवाजी महाराजांच्याकडनं काही मी विद्या शिकलो. काय शिकलो? तो म्हणतो मी शिवाजी महाराजांच्याकडनं धनुर्विद्या शिकलो. लिहिलेलं आहे पत्रात. काय गोष्टी आहेत या एक एक. एक शिवाजी राजे होते, घोड्यांवर विलक्षण प्रेम. यस्याश्वास तस्य राज्यम, यस्याश्वास तस्य मेदिनी, यस्याश्वास तस्य सौख्यम, यस्याश्वास तस्य साम्राज्यम, असा श्लोक रोज शिवाजी महाराज तबेल्यात जाऊन म्हणायचे, पागेत जाऊन म्हणायचे. घोड्यांच्यावरचं त्यांचं प्रेम तर फार विलक्षण आहे की घोड्यांना खायला मिळालं नाही तर त्यांनी लिहिलेलं जे पत्र आहे, दळवटणं म्हणून गाव आहे चिपळूणच्या जवळ, तिथं पागा होती 40,000, त्यावेळेला लिहिलेलं पत्र वाचलं ना की कळून येईल. एक एक वाक्य वाचलं तर माणूस ते वाचत असताना थरथर कापायला लागेल शिवाजी महाराजांचे वाक्य ऐकले की नाही. हे शिवाजीराजे घोड्यांच्याबद्दल सांगत आहेत. घोड्यांची उत्तम पारख होती, त्यांना अश्वविद्या शिकवलेली होती. 40,000 घोडी स्वतः शिवाजीराजांची होती. 100,000 शिलेदार होते की ज्याचा स्वतःचं घोडा असतं, अशी 100,000 घोडी बागा आक्रमणाचं युद्ध करण्याच्यासाठी म्हणून. आणि इथं श्रीकृष्ण स्वतः हातात प्रतोद घेऊन त्या अर्जुनाच्या रथावर जाऊन बसला. सारथ्य करायला प्रत्यक्ष भगवान येऊन तिथं बसले. मग विजय साहजिक कुणाचा होणार होता याची कल्पना आहे आपल्या. श्रीकृष्ण कधी असत्य बोलला नाही असं तो म्हणतो बरं का, की मी कधी असत्य बोललो नाही हेच मुळात खोटं आहे म्हणत तो. हे म्हणतो की श्रीकृष्ण एकदा झोपलेला होता आणि तो झोपलेला असताना तिथं पहिल्यांदा दुर्योधन आला. या महाभारताच्या आधी दुर्योधन आला तिथं आणि दुर्योधनाने पाहिलं की श्रीकृष्ण झोपलेला आहे, बाबा कोणीच नाही इथं. म्हणून तो त्याच्या मस्तकाच्या इथं जाऊन बसला वाट बघत की कधी उठतो आहे श्रीकृष्ण. थरळ्याने अर्जुन आला तिथं आणि तिथं त्यांनी दुर्योधनाला पाहिल्याच्यानंतर अर्जुन श्रीकृष्णाच्या पायाशी बसला. आता हे सगळे येत आहेत आणि काही करतायत हे काही कृष्णाला माहीत नाही काय, त्याला सगळं कळलेलं असणार. पण कृष्ण उठला झोपेत ना, आणि उठल्याच्या नंतर दुर्योधनाला तो अर्जुनाला पाहिलं त्यांनी पहिल्यांदा आणि म्हणाला अर्जुना अरे तुला काय पाहिजे, कशासाठी आल्यास माझ्याकडं. दुर्योधन म्हणाला अर्जुन बिर्जुन नाही, मी पहिल्यांदा आलो इथं सगळ्याच्या. तो म्हणाला अरे दुर्योधना ठीक आहे तू पहिल्यांदा आला आहेस, परंतु मी झोपेत न उठल्यावर अर्जुनाला पहिल्यांदा पाहिलेला आहे, त्यामुळं त्याच्याकडं अधिकार आहे, तो लहान आहे तुझ्यापेक्षा. आणि मग दुर्योधन म्हणाला की अरे भगवंता ह्या युद्धात तू जे काही आम्हाला देणार आहेस दोघांना ते सारखं काय असेल ते विभागून दे. तो म्हणाला देतो. म्हणून तो दुर्योधन आणखी अर्जुनाला म्हणाला की एका बाजूला निशस्त्र मी आणि दुसऱ्या बाजूला माझी यादवसेना, काय निवडायचं ते निवडा. अर्जुन म्हणाला भगवंता तू आमच्या बाजूला आहे. दुर्योधनाला आनंद झाला, बरं झालं एकटा माणूस काय करणार नाही तर आपण आपली सगळी यादवांची सेना घेऊन लढू. पुढं काय झालं सगळ्यांना माहिती आहे, ते काही सगळं सांगत नाही. पण हे दोघं येऊन बसतायत तिथं आणि ह्याला काय झोप लागती आहे का श्रीकृष्णाला तिथं, त्याला माहिती होतं सगळं. माहीत असतानासुद्धा केवळ आसुरी वृत्तीचा नाश करण्यासाठी, अन्यायाच्या अन्यायाला न्यायाने प्रतिकार करण्याच्यासाठी, अविचारावर विचाराने मात करण्यासाठी, अविवेकावर विवेकाने मात करण्याच्यासाठी, म्हणून जर का खोटं बोलावं लागत असेल तर ते श्रीकृष्ण काय श्रीकृष्णाने केलेलं आहे, ते न्यायशातला भाग नाही. बऱ्याच वेळा त्यांनी अनेक लोकांचे बळी दिलेत त्याच्यात, हे सगळं वदवून घ्यायला. की तिकडं द्रोणाचार्य होते आणि तो हत्ती मेला तिथं अश्वत्थामा नावाचा, आणि तिकडं ते सगळ्यांना माहिती होतं आता अश्वत्थामा हत्ती मेला आहे, तो काही मुलगा नाही मेला त्यांचा. तरी पण कृष्णाने सांगितलं याला धर्मराजाला की तू जाऊन सांगायचं तिथं अश्वत्थामा गेला, आणि हळू बोलायचं तोंडातल्या तोंडात नरोवा कुंजरोवा हात. मी तो काय कुंजर म्हणजे हत्ती आहे का माणूस आहे मला माहीत नाही त्या सगळ्या. त्याने ऐकलं आता काय करणार, भगवंताचं ऐकायला पाहिजे. त्याने ऐकलं आणि तो म्हणाला अश्वत्थामा मेला नरोवा कुंजरोवा. द्रोणाने शस्त्र टाकलं तिथं आणि मग पुढं जाऊन त्या धृष्टद्युम्नाने द्रोणांना मारलं. भेटते जाऊ दे सगळं, पण इथं या
त्या धृतराष्ट्राच्या कृतीच्यामुळे त्याचा रथ जो चार अंघोळ वरनं चालला होता ना, तो जमिनीवर आला खाली, अशी कथा येते का? शिवाजी महाराजांनी आपले वकील अफजलखानाकडं पाठवले होते, पंताजी गोपीनाथ बोकील, की अफजलखान वाईट आलेला आहे, त्याची सेना आहे त्याच्याबरोबर, त्याची सेना घेऊन खाली या, कुठं प्रतापगडच्या पायथ्याशी या, लागेल ती आश्वासनं द्या तुम्ही, तुम्हाला काय द्यायचं असेल सांगायचं असेल सगळं धरून खोटं नाटं वाटेल ते बोला तुम्ही, तुम्हाला नंतर प्रायश्चित्त देऊन मोकळं करतो सगळ्या ह्याच्यातनं, पण त्याला खाली आणा तिथे इथं पाहिजे. एकदा का तो घाट उतरला की त्याची वाट लागणार हे संपल्याची दिसणारच होतं सगळं. त्यात आणखीन बावळट म्हणजे तो एकटाच आला वर, आणि काय 8-10 लोकं आणि ते बाकीचं सगळ्या, ते तर आणखीनच काय, कसा काय आला देव जाणे बाबा. एखादा माणूस कल्ला ना की त्याला त्याच्या शक्तीचा जो गर्व चढायला लागतो, त्या शक्तीच्या गर्वामुळं तो कललेला माणूस कलंडायला वेळ लागत नाही, तद्वत ते झालं. पण आपल्या लोकांना शिवाजी महाराजांनी सांगितलेलं होतं, काहीही सांगा पण इथं त्यांना घेऊन या, तुम्हाला मोकळं करीन मी सगळ्या. मग हे जे वर्तन आहे श्रीकृष्णाचं, म्हणजे श्रीकृष्णाचं दुर्योधन आपल्या या धर्मराजाला सांगून केलेलं आणि शिवाजी महाराज सांगून करतात, हे एकच आहे जवळ. पण ते कशाच्या विरुद्ध आहे? आसुरी वृत्तीच्या विरुद्ध आहे, आसुरांच्या विरुद्ध आहे, अविवेकाच्या विरुद्ध आहे. अफजलखानानी खोटं नाटं सांगून शहाजीराजांना पकडलेलं होतं. मुस्तफा खान, बाजी घोरपडे आणि अफजलखान यांनी मिळून शहाजीराजांना पकडलेलं होतं, त्याचा वचपा काढण्यासाठी म्हणून शिवाजीराजांनी. शिवाजीराजांचा सख्खा थोरला भाऊ संभाजी हा कनकगिरीच्या लढाईत अफजलखानामुळं मारला गेला, त्याचा सूड म्हणून शिवाजीराजांनी असं राहिले. हे काय या सामान्य गोष्टी नाही आहेत, या पचायला जड जात आहेत त्याच्यात, पण या गोष्टी सगळ्या अशा आहेत. तो श्रीकृष्ण, त्याला घोड्यांची इतकी पारख होती की तो रथावर जाऊन बसला, प्रतोद घेतले त्यांनी हातात, अर्जुन त्या रथावर चढला आणि ते सगळं पाहिल्याच्यानंतर गलित गात्र झाला अर्जुन. मग ती गीता सांगावी लागली त्याला, ती जी सगळी भगवद्गीता आहे ती केवळ गलित गात्र होणाऱ्या लोकांच्यासाठी नाही आहे, ती सगळ्यांच्यासाठीच आहे, पण ती गलित गात्र झालेल्या लोकांच्यावर अत्यंत उत्तम प्रभाव पाडते म्हणून ती आहे. ते की तुम्हाला त्याच्यातनं चेतना मिळते, तुम्हाला त्याच्यातनं स्फूर्ती मिळते, आणि आपल्या स्वकीयांच्या विरुद्ध मग ते अविवेकानं वागतायत म्हणून त्यांच्याविरुद्ध शस्त्र चालवायची तुमच्यात हिंमत निर्माण होते म्हणून ती गीता त्यांनी सांगितली. ते श्रीकृष्णाचं सगळंच विलक्षण आहे. पहिली या दोघात गोष्टी म्हणजे अत्यंत निर्भय असे लोक आहेत. श्रीकृष्ण म्हणतो पहिल्यांदा भय हे काढून टाका तुमच्यात. आणि शिवाजीराजे कधी आयुष्यात कुणालाही घाबरलेले नाहीत, कधी घाबरलेले नाहीत, कायम त्या लढाईच्या इथं ते आहेत, अग्रभागी आहेत. काही काही वेळा शिवाजी स्वतः अफजलखानाच्या इथं जाऊन स्वहस्ते अफजलखानाला मारायचा, ही काही सामान्यानी असामान्य गोष्ट. बेडर दिल पाहिजे त्याला तुमचं, निर्भयता. आणि तशी निर्भयता या श्रीकृष्णाने अनेक वेळा त्या श्रीकृष्णानं दाखवलेली आहे. निर्भय आहेत सगळ्या, भय मग कसलंही भय नाही आहे. समोर तिथं त्या पैक्यात एवढं प्रचंड मोठं सेना असताना सुद्धा श्रीकृष्ण घाबरलेलं नाही. त्याच्या गमती खूप आहेत. मी मग असे सांगत होतो की श्रीकृष्णाचं चक्र जे आहे ना सुदर्शन, पुढं नंतर महाभारत घडल्याच्यानंतर अश्वत्थामा आला होता, त्याच वेळेला नंतर अश्वत्थामा म्हणाला, भगवान तुमच्याकडनं मला एक वस्तू पाहिजे. तुम्ही श्रीकृष्ण म्हणाला काय पाहिजे? तो म्हणाला तुमचं ते सुदर्शन चक्र आहे ना ते मला पाहिजे. श्रीकृष्ण म्हणाला घेऊन जा. अ ते चक्र म्हणजे काय, सगळी ताकदच आहे, सगळं जे काय आहे ते चक्रात आहे त्याच्या कौमोदकी गदेत आहे. पण त्याला माहिती आहे काय होणार आहे काय नाही म्हणून त्याने सांगितलं अश्वत्थामाला जा घेऊन म्हणाल. अश्वत्थामा गेला आणि त्याने पहिल्यांदा एका हाताने उचलायचा प्रयत्न केला, ते चक्र आलंच नाही वर. मग दोन हात लावले तरी चक्र येईना. शेवटी त्याने ताणून सगळी ताकद लावली, ते चक्र जागचं हल्लंच नाही तिथनं सगळ्या. पण ते त्याला माहिती होतं आधी. आणि ज्या वेळेला अक्रूराला मुद्दामून पाठवून कंसानी म्हणजे मामानी स्वतःच्या ज्या वेळेला मथुरेला कृष्णाला बोलवला की कृष्णाचे पर